पुढची बातमी बघूया. संसदीय राजकारणामधून निवृत्ती घेण्याचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत. पुन्हा राज्यसभेवरती जायचं की नाही याचा सुद्धा विचार करावा लागेल असंही पवारांनी म्हटलंय. आता निवडणुका लढणार नाही, 14 वेळा निवडणुका लढवल्या असं वक्तव्य पवारांनी केलंय. राज्यसभेचा माझा 1.5 वर्षांचा कालावधी बाकी आहे, कार्यकाल बाकी आहे असं सुद्धा पवारांनी म्हटलंय. मी खात्री एवढीच देऊ इच्छितो की सत्तेमध्ये नाही, राज्यसभेत आहे आणि अजून माझं 1.5 वर्ष आहे. त्या 1.5 वर्षाच्या नंतर पुन्हा आता राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल. लोकसभामध्ये लढणार नाही, कसलीच निवडणूक लढणार नाही. अहो किती निवडणुका करायची? आत्तापर्यंत 14 निवडणुका केल्या आणि तुम्ही असलेल्या लोकात एकदाही गजी पाठवली नाही, दरवेळी निवडूनच देत आहे. तर शरद पवार यांनी हे वक्तव्य केलंय आणि याच वक्तव्यावरती भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात. पवार साहेब मोठे नेते, त्यांचा पक्ष आहे, त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यांनी काय निर्णय घ्यावा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे. निवडणुकीच्या तोंडावर या पद्धतीचं विधान करून कुठेतरी सिंपथी गेन करण्याचा प्रयत्न आहे का ही पाहावं लागेल. आणि जर बॅटन दुसऱ्याला द्यायचं असेल, नवीन पिढीला, पुढच्या पिढीला द्यायचं असेल, तर अजितदादांना तेव्हाच दिलं असतं तर काय झालं असतं? काहीच अडचण नव्हती, तेव्हाच द्यायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. लोकसभा पवारसाहेब फार मोठं व्यक्तिमत्व आहे, त्याच्यामुळे त्याने घेतलेल्या कुठल्याही निर्णयाबद्दल बोलण्या एवढा मी मोठा नाही. पूर्वीसुद्धा त्याने राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली होती आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी ते मागेसुद्धा घेतलेलं होतं आणि त्याच्यामुळे शेवटी याबाबत ते काय अंतिम निर्णय घेतात हे त्यांच्या स्वतःवर अवलंबून आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.